चक्करला जाऊ फिरायला कुठं फिरायला काही नशीब आहे का आपलं गाडीने गाडीने म्याऊ म्याऊ सॉरी म्याऊ हे म्याऊ गुड मॉर्निंग मंडळी गुड मॉर्निंग. तर कालचा पाडवा सगळ्यांना कसा गेला? मला तर खूप अप्रतिम गेला, मजा आली मला खूप. तुम्हाला कालच्या पाडव्याला कसं वाटलं किंवा नवीन वर्षाच्या सणामधला इन्जॉय करून तुम्हाला कसं वाटलं? आणि मी असं सांगू इच्छित कालच्या ज्या रील्स कोणी बघितल्या नसेल त्या रील्स सुद्धा कशा वाटल्या नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आवडल्या तरी सांगायचं, नाही आवडल्या तरी सांगायचं. म्हणजे 2 ते 3च टाकल्यात मी, पण एक नवीन मराठी लुक केलेला होता त्यावर टाकलाय मी. सो असो जर का तुम्ही बघितलं असेल किंवा नसेल तरी पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि लिंक टच करून माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन मला फॉलो करायचं आहे. तर चला आजचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. आज आहे म्हणजे आज काय पाडव्याचा आदला दिवस होता ॲक्च्युली हा. तर संध्याकाळची वेळ झालेली होती आणि संध्याकाळच्या वेळामध्ये मला बनवायचं होतं भेंडी मसाला. माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा भेंडी मसाला बनवला आणि एवढ्या म्हणजे एवढा अप्रतिम झाला ना की मी सांगूच शकत नाही. तसं मी पुढे सांगतेच तुम्हाला कसा काय बनवला काय नाही. खूप सोप्या गोष्टी वापरल्या आहेत त्याच्यामध्ये तरी पण अप्रतिम म्हटला होता. सो संध्याकाळचा टाईम झाला होता आणि संध्याकाळी मी थोडंसं फ्रेश झाली होती, म्हटलं थोडं फ्रेश होऊ, दिवबत्ती पण करायची होती पण माझ्या आधी सरशीने करून घेतली. म्हणजे चला दिवाबत्ती करायचं एक राहिलं तर मग आपण पटकन स्वयंपाकाला तरी लागूया. त्याच आधी मी असं विचार केला थोडंसं स्किन केअर रुटीन करून घ्यावं आणि थोडंसं फ्रेश व्हावं, कारण संध्याकाळी शक्यतो मी असं खूप काही आवरत नाही पण कधीतरी असं आवरते. तर चला म्हटलं आज थोडंसं आवरूया. तर मी ते अशी छानपैकी एक बोनी घातलेली आहे आणि आता सध्या कसं माझे हेअर थोडेसे हेअरफॉल होतो आहे, केस तुटत आहेत माझे, म्हणून मी ह्या टाईपचं रबर वापरते. कारण जेणेकरून काय होतं ना, सिल्की असतात हे सॅटिनच्या कपड्याचे असतात ना, मग ह्याने केस कमी तुटतात. आणि तुम्हाला बघत असाल तुम्ही याच्यामध्ये की खूप म्हणजे असे विरळ केस होत चाललेत माझे. आणि ही जी लिपस्टिक मी ना ही दाखवते ना तुम्हाला, ही मला मी purple.com घेतलेली, मला ऑफरमध्ये होते. आणि दुसरी गोष्ट NYB आहे, ही खूप म्हणजे खूप अप्रतिम आहे. मला म्हणजे तिला लावलं ना एवढी एक्साइटमेंट होती, पण म्हणजे 15 दिवस घरामध्ये ते सगळं तसंच पडलेलं होतं, मी काहीच ओपन केलेलं नव्हतं. जेव्हा ओपन केलं आणि आज लिटरली मी ठरवलं की मी आज लावणार आहे, जेव्हा मी लावली ना माय गॉड मी खूप खूप म्हणजे खूप सरप्राईज झाले की एवढी छान त्याचं पिगमेंटेशन आहे. तर लिप्स साफ करण्यासाठी मी हे कॉटन पॅड वापरते. तुम्हीसुद्धा वापरू शकता कारण लिप्ससाठीच मी ते वापरते. तर इथे मी लिपस्टिक अप्लाय करणार आहे, याची लिंक जर असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच नक्की. आणि आय थिंक तुम्हाला ही ॲमेझॉनलासुद्धा मिळू शकते, फ्लिपकार्टला पण मिळेल, पण मी purple.com घेतलेली आहे, मला ऑफरमध्ये होते त्याच्या त्यातल्या त्यात ती. सो खूप मस्त आहे ही आणि खूप बेस्ट आहे. आणि जे नाही आपण म्हणतो नेहमी की आपल्याला कधीतरी असं लाल किंवा गुलाबी असा डार्क कलर नको आहे मरून, तेव्हा आपण हे कलर वापरू शकतो. म्हणजे पिंकिश पण असतात, पिगमेंटेशन पण असतं आणि स्किनला मॅच होणार आहे पण असतं हे बघा. सो इतके म्हणजे फ्लॉलेस लिप्स दिसतात ना, खूपच छान. ते ते थोडंसं म्हटलं मकडून घ्यावा आपण थोडंसं, कारण लिपस्टिक लावलं मेकअप केलं म्हणजे मकडायलाच पाहिजे मुलींनी. तर इथे माझं परफ्यूम लावणं चालू आहे कारण फेवरेट गोष्ट आहे माझी. मला जर असं बोर व्हायला लागलं ना तर मी लगेच असं परफ्यूम वापरते, कारण मला इतकं फ्रेश वाटतं ना. आणि हा जो परफ्यूम आहे ना हा कार्गोचा आहे, मी ह्याची पण लिंक तुम्हाला देईल. इतकं अप्रतिम आहे ना की मी म्हणजे माझी सांगू शकत नाही. मला असं फील होतं ना मला खूप छान, असं खूप छान वाटतं मला. सो लिपस्टिक मी दाखवते तुम्हाला, अजिबात सुद्धा कुठल्याच कपड्याला समच होत नाही ती. बोटाला नेटकीच लावली म्हणून तुम्हाला असं वाटतंय पण बिलकुल नाही. सो चला हा झालं लिपस्टिकचा भाग, आता जाऊया किचनमध्ये. तर किचनमध्ये आल्याच्या नंतर आज मला थोडा उशीर झाला, म्हणजे 7:30 वाजले होते, 7:15 वाजले मला किचनमध्ये जायला. तोपर्यंत ताई आलेल्या होत्या आणि ताईंनी मस्त पीठ वगैरे मळलं होतं, पीठ वगैरे मळलं होतं त्यांनी आणि दूधही आणलं होतं हर्षदनी, तेही गरम करायचं होतं. पीठ मळून ठेवलं, त्यांना बोलले आज चपात्या मीच करणार आहे, कारण खूप दिवसापासून हर्षद चालू होतं की मम्मा चपात्या तू कर. तर म्हटलं चला एका दिवशी चपाती मी करते.
सगळ्यात आधी म्हटलं माझं एक फिक्स असतं सगळं सकाळी उठल्यानंतर पण आणि स्वयंपाकाला गेल्यानंतर पण पहिलं मी दूध तापवून असं दूध का लवकर तापवायचं किंवा मग का वेगळं पटकन त्याला असं ठेवायचं कारण स्वयंपाक करताना काय होतं आपण त्याचसोबत दूध तापवतो एखाद्या सगळं तिखट उडतं फोडणी उडते मग दूध नासण्याचा खरा होण्याचं खूप जास्त असते सो त्यामुळे तुम्ही हे करायलाच पाहिजे की दूध आधीच तापून घ्यायला पाहिजे किंवा मग फ्रीजरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही स्वयंपाकाच्या शेवटी म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही गरम करू शकता तर तुम्ही ते बघू शकता की हे जे आहे ना काय म्हणतो आपण त्याला केस बघा माझे किती विरळ दिसत आहे तिथे तुम्हाला त्याला करणार आहे मी घरच्या घरी ट्रीटमेंट करणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल मी खूप इफेक्टिव्ह आहे त्याने फरक पडतो म्हणजे पडतोच काय झालं ना एवढ्या एक मंथमध्ये माझी एक ट्रीटमेंट पण चालू आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं स्किन ट्रीटमेंट पण चालू आहे अजून एक चालू आहे त्याच्यामुळे मला बिलकुलच म्हणजे केसांकडे लक्ष द्यायला किंवा मग त्या काय मी टॅबलेट्स खाते हे खाते त्यामुळे कदाचित असं झालं असेल तर असं काय की लाईफमध्ये ह्या गोष्टी चालूच असतात पण मी यावर नक्की ट्रीटमेंट करणार ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मला जर फरक पडला म्हणजे फरक पडतो जेव्हा मी आधीही केलेले आहे तर फरक पडणारच ऑब्व्हियसली सो इथे म्हटलं थोडंसं चहा घेऊ कारण काही लोकांचं जेवणाचा टाईम झालेला असतो पण हा माझा चहाचा टाईम झाला होता त्या दिवशी म्हटलं थोडासा चहा घेऊ गरम गरम थोडंसं दूध टाक सॉरी पाणी टाकते मी त्याचं कारण असं फक्त दूध जळण्यासाठी फक्त पाणी जळण्यासाठी बस आणि आलं तुम्हाला सांगते त्याच्यानंतर आपण गवती चहा आलं किंवा मग सुंट मिरे असे वेगवेगळे चहा मसाल्याचे चहा असे मला खूप म्हणजे खूप आवडतात टेस्ट करायला आणि तुम्ही बघत असाल सो तुम्ही बघत असाल इथे की कढईतलं जे तेल आहे तेच मी वापरते त्याचं कारण असं की पापड तळलेलं तेल असतं ते मग एक दिवस वापरलं का दुसऱ्या दिवशी ते तेल मी स्वयंपाकाला वापरून घेते कारण काय असतं ना की जेवढं जास्त वेळ आपण तेल ते तापवलं ना तेवढं शरीरासाठी ते फॅट तयार होतं आणि चांगलं नसतं असं म्हणतात खूप सारं त्याच्यामुळे मी पण अवॉइड करते ह्या गोष्टी मी अजिबात तेल जे आहे चार चार वेळा तेच रिपीट जास्तीत जास्त मी दोन वेळेस म्हणजे तेल तापवते आणि त्याच्यानंतर मग त्याचं तेलाचं मी स्वयंपाक वगैरे करायला घेते मग दुसरं तेल वापरत नाही आणि इथे तुम्ही बघू शकता की चहा असा म्हणजे पूर्ण घट्ट झाल्याशिवाय मी खात नाही सॉरी पित नाही मी क्या व्हाय सुबह सो चला असो काय असतं ना की सगळ्या काही गोष्टी ॲडजस्ट करणं हँडल करणं फार अवघड जातं कारण सध्या मला काय होतो आहे ना सध्या मला म्हणजे खूपच थोडासा कामांचा लोड आलेला आहे काय असं रील्स पण बनवायला लागतात त्यानंतर तुम्हाला सांगते माझं ब्युटी चॅनल आहे त्याच्यावर पण लक्ष घालायला लागतं हिंदी चॅनल आहे त्याकडे पण लक्ष घालायला लागतं त्याच्यानंतर हे चॅनल तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्याकडे त्याच्यानंतर बाकीच्या पण गोष्टी आहे सगळ्या गोष्टी सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहे ते हँडल करणं एकटीला शूट करणं एडिट करणं आणि मग त्यानंतर सगळ्या काही गोष्टी मॅनेज करणं त्याचे इन्कम कसं येतं इन्कम किती येतं काय येतं ते कसं मॅनेज करायचं इन्कम कसं ठेवायचं त्या इन्कममधून काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी मलाच करावं लागतात आणि त्यातल्या त्यात म्हणजे अकाउंट हँडल त्याचे बाबा करतात काही विषय नाही आहे बट ते कसं मॅनेज करायचं काय ते मला पूर्ण लक्ष घालायला लागतं त्याच्यामध्ये कुठलं पेमेंट कधी अडकलं की काय झालं ते करायला लागतं तसं मी मध्ये मध्ये एक व्यक्ती हायर केलं होतं त्याने खूप सारी हेल्प केली त्याच्याबद्दल त्याला मी त्याचं पे पण केलेलं होतं सो ते मला बरं पडलं तर असंच कधी जर प्रॉब्लेम आला तर मी त्यांना हायर करतेच म्हणजे त्यांना सांगते असं ते करतातच तर इथे भेंडी मसाला चालू आहे तर तुम्हाला साईडला इथे भेंडी मसाला दिसत असेल किंवा मी देणारच तुम्हाला त्या साईडला तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने भेंडी मसाला केला एकदम सोप्या पद्धतीने भेंडी मसाला केलेला आहे मी जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की किती कमी पैसे खर्च करून आपण हॉटेलसारखं भेंडी मसाला खाऊ शकतो बघायला गेलं तर म्हणजे अगदी घरातल्या ज्या गोष्टी असतात ना मसाले घरातले भेंडी तर ऑब्व्हियसली आणावाच लागते पण मसाले घरातलेच थोडंसं बेसन पीठ लावायचं आहे त्याला फ्राय करून घ्यायचे शॅलो फ्राय आणि त्याच्यानंतर भेंडी आपल्याला बनवायची ती का फ्राय करायची की जेणेकरून त्याचं मसाल्याच्या ज्या पाण्यामध्ये ती चिकट नको व्हायला आणि तिला म्हणजे पाणी नको असं सुटायला मिक्स नको चिखल नको व्हायला त्याच्यामुळे तो इतकी अप्रतिम झाली होती ना खरंच सगळ्यांना खूप आवडली की माझ्या जीवनामध्ये मी पहिल्यांदा भेंडी मसाला केला तोही इतक्या टेक्निक सिम्पल यूज करून तरीसुद्धा तो हॉटेलसारखा झालेला होता सो चला म्हटलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावा मला असं वाटलं माझ्या व्ह्युअरला पण कळायला पाहिजे की कमी मसाल्यामध्ये कमी गोष्टींमध्ये आपण कसं चांगलं स्वयंपाक बनवू शकतो
जो ज्योतिताई पण इथे बघत होते की मी कसं करते कसं नाही, त्यातल्यात मी त्यांनाही सांगत असते, इन्स्ट्रक्शन देत असते की हे असं करायचंय तसं करायचंय हे असं ठेवायचंय हे असं करायचं, त्या पण ऐकतात आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांना कळायला पण आहेत मी सांगते तर तशा. ऑलरेडी त्या खूप म्हणजे असं म्हणू शकतो आपण हुशार आहेत, ॲक्टिव्ह आहे, कुठली गोष्ट जर त्यांना सांगितली ना त्या पटकन कॅच करून घेतात. तर ही त्यांनी गोष्ट बघितली, भेंडी मसाला त्यांनी बघितला आहे ना, त्यांनी कधी यादी बनवला होता का नाही मी कधी त्यांना विचारलं नाही पण मी त्यांना दाखवलं. तर इथे आमचं चाललं होतं, त्यांचं चाललं होतं की नको 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 मला टोस्ट नको, आणि म्हटलं चहामध्ये टोस्ट मस्तपैकी खाऊ, कारण आजकाल ना काय झालं आहे ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे मला म्हणजे लिटरली म्हणजे टोटली 101% मला कमी करायला लावलं आहे इथे बाहेरचं खाणं. त्यामुळे असं कधीतरी असं म्हणजे गव्हाच्या ज्या गोष्टी असतात मध्ये मध्ये मी गव्हाचे बिस्किट गव्हाचे टोस्ट गव्हाचे काय म्हणतो आपण त्याला खारी हे सगळं काही मी आणलं होतं, पण नंतर असं वाटलं की नको मग थोडं कमी केलं. तर तुम्ही भेंडी मसाला बघतच असाल मी कसं बनवते ते पण लक्ष ठेवा. त्यामध्ये मी थोडासा दह्याचा वापर केला आहे जेणेकरून मग ग्रेव्ही छान होईल आणि त्याची टेस्ट बॅलन्स होईल आणि थोडी वेगळी होईल. तर दही तुम्ही नेहमी मिक्सरमध्ये थोडं फेटून टाकत जा, माझं थोडंसं फेटण्याची गरज नव्हती म्हणून, नाही तर तुम्ही फेटूनच घेत जा म्हणजे त्याच्या गाठी गाठी होणार नाही आणि एकदम हळू गॅसवर तुम्हाला फिरवायचं जेणेकरून दही आपलं फुटलं नाही पाहिजे. आणि तुम्ही म्हणत असाल की आज मी वेगळ्या गेटअपमध्ये आहे, हा गेटअप तुम्हाला आवडला की नाही हा पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि बघू म्हटलं काय होतंय काय नाही. जी ट्रीटमेंट चालू आहे ना माझी त्याच्यामुळे कसं असतं ना की हां तेच सांगत होते सोशल मीडियाचे सगळं काही हँडल करा, त्याच्यानंतर घरातलं हँडल करा. हर्षूचे आत्ताच एक्झाम संपलेले आहे, तो पुन्हा आता त्याचं 10वीचं वर्ष आहे ते चालू होईल आणि घर पण बघायला लागतं, सगळ्या गोष्टी बघायला लागतात. तर असं हे होऊन जातं की आपण कुठे कुठे लक्ष घालायचं आणि प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे व्यवस्थित, म्हणजे कंपल्सरी झालीच पाहिजे मला असं वाटतं ही गोष्ट ही झालीच पाहिजे चांगल्या पद्धतीने. कारण काय असतं ना की अर्ध अधुरं काम किंवा मग तुम्हाला सांगते की ते काम व्यवस्थित नाही झालेलं कसं तरी म्हणजे करायचं म्हणून करायचं ते असं मला बिलकुलच जमत नाही. कुठलंही काम आहे ना जेवढे माझ्याकडून होतात तेवढे एफर्ट्स मी लावणार आणि तेवढं चांगलं प्रयत्न करणार ते करण्याचं. तर हेच माझा असा स्वभाव आहे आणि तुम्ही तर बघतच असाल की मी किती दिवसापासून तुम्ही मला बघते तर माझा स्वभाव तुम्ही बघतच असाल. मला भांडणं करणं हे करणं हेटर्सचे रिप्लाय देणं त्याच्यावर व्हिडिओज टाकणं रिप्लाय करणं हे मला नाही आवडत. ठीक आहे ज्याचं तोंड आहे ते तसं बोलतं कारण आपल्याला माहिती आहे आपण कितीही सज्जन वागलो आणि कसंही वागलो आणि कसंही काय केलं तरी ते हेटर्स आहेत ते होणारच किती चांगलं वागलं तरी. पण काय असतं की फेक चांगलं वागण्यापेक्षा जे आपण ॲज इट इज जे जसं आहे तसं दाखवलेलं बरं. काय असतं ना की जेवढं आपण फेक करायला जातो ना काही गोष्टी तेवढं माणूस फसून जातं. तर फेक नाही करायचं कधी, मी तरी माझ्या जीवनामध्ये असं गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे की फेक कधीच काही गोष्टी करायची नाही. जे आहे ॲज इट इज जसे आहोत आपण तसे आहोत, आपल्याला आवडतं ना. महत्त्वाचं म्हणजे आपण कुणाचं वाईट करत नाही आणि आपण आपल्यासोबतही वाईट करत नाही, आपण आजूबाजूच्या समाजाला पण त्रास देत नाही, आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हायचं वागत नाही. आपण आपल्या आपल्या लाईफमध्ये बिझी, आपण आपल्या आपल्या कामामध्ये खुश आहे ना, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मला असंच आवडतं, मला कोणाच्या घरी जाऊन बसणं किंवा कोणामध्ये टाईम स्पेंड करणं किंवा टाईमपास करणं किंवा फोनवर चिकटून राहणं हे मला आवडत नाही. मला फोनवर पण जास्त बोलायला आवडत नाही, बोललं तेवढ्या पुरतं तेवढं बोललं ठीक आहे काय असेल ते समोर, तर वेळ माया घालवणं मला म्हणजे बिलकुलच नाही आवडत. मला पहिल्यापासून माझ्या जीवनामध्ये ना मी स्ट्रगलिंग टाईम होता माझा ना, त्या टायमामध्ये जर का मी माझा टाईम वेस्ट केला असता तर आय थिंक सो आम्ही इथे नसतो आज. म्हणजे जरी घरच्यांचं त्यांच्या माझ्या चांगलं होतं पण आम्ही स्वतः एवढं काही इथपर्यंत नसतो. सो काही लोकांचं फार वेगळं म्हणणं असतं की तुम्ही इथपर्यंत कसं काय काय केलं, काही ट्रिक्स नाही आहे, संयम ठेवले, पेशन्स ठेवले आणि महत्त्वाचं म्हणजे बसून नाही राहिलो, हातपाय हलवतच राहिलो, हे नाही ते नाही ते नाही ते कामं करत राहिलो, हेच करत राहिलो आणि त्याच्याने देवाने आम्हाला सक्सेस पण दिलं, कंटिन्युटी ठेवली, आम्ही हे केलं सर. सो असं इथे आज ताईंचं थोडंसं तब्येत खराब होती, म्हटलं चला थोडीशी हेल्प करू जर मी किचनमध्ये आहेच तर. मग मी त्यांना थोडी हेल्प केली गॅस वगैरे सगळं साफ करायला आवरायला, त्याच बिचारे आवरतात सर्व. मी त्यांचं एवढं काम करून त्यांना काही खूप काही हेल्प नाही होणार होती मोठी, बट जस्ट एक थोडीशी आपुलकी तयार होती. सो हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला, भेंडी मसाला पण कसा वाटला तो पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. भेटू नेक्स्ट अशा छान आणि सुंदर व्हिडिओजमध्ये, तोपर्यंत लव यू, काळजी घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चक्करला जाऊ फिरायला कुठं, फिरायला काही नशीब आहे का आपलं, गाडी नाही आहे, गाडी नाही आहे.
कि मेरे को क्यों बुक्की मारोगी तुम? मेरा ये शर्ट देखो कितना मस्त है, इस पिल का युवा। मैं आऊँ सॉरी, मैं आऊँ आ रहा है।